मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला। यात जीवितहानीसह रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। मराठवाड्यात लातूर, बीड, उस्मानाबादेत अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर परिसरात गारपिटीचा मोठा फटका बसलाय। पुढील तीन दिवस विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। बीड जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला। परळी तालुक्यातील कौठळी शिवारात अवकाळी पावसामध्ये वीज कोसळून दोन ठार झाले, तर माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी, शिंदेवाडी, चोपणवाडी, वांगी या गावात दुपारी वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली। ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, खरबूज, ऊस, कापूस पिकाचं अतोनात नुकसान झाले। प्रत्येक गावातील 30 ते 50 घरांवरील पत्रे उडाले। पंढरपुरातही अनेक गावात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला। या पावसामुळे सरकोली, ओझेवाडी परिसरात गारांचा अक्षरशः खच पडला होता। या अवकाळी पावसानं द्राक्ष, ज्वारी, गहू पिकांचं मोठं नुकसान झालं। लातूर शहरासह जिल्ह्यातल्या निलंगा, शिरूर, अंतपाळ तालुक्यातल्या काही भागातही मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला। तसंच औराद, शहजानी, निटूर आणि केळगाव परिसरातही अवकाळी पाऊस बरसला, तर लातूर शहर, औसा शहर आणि तालुक्यातल्या काही गावांना गारांसह जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातल्या हरभरा, गहू पिकाला फटका बसलाय। मात्र असाच अवकाळी पाऊस राहिला तर ज्वारी काळी पडण्याची भीती व्यक्त होते। दरम्यान शेतकऱ्यांनी काढणी केलेला हरभरा आणि गव्याची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। लातूरबरोबर उस्मानाबादलाही अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय। उस्मानाबादमधील कळंब तालुक्यात तसंच मेंढा परिसरात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसासोबत गारपिटी झाल्यानं काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत ठोस निर्णय झाला नाही तर विधिमंडळात अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली। मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदारांनी हा निर्धार बोलून दाखवला। दोन दिवसात पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीबाबत निर्णय द्या, अन्यथा अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकला, अशी थेट मागणी शिवसेना आमदारांनी केली। तर आमदारांच्या बैठकीआधी शेतकरी कर्जमाफीचाच मुद्दा घेऊन शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी भेटले। कर्जमुक्तीबाबत शिवसेना आग्रही असून मागे फिरण्याचा प्रश्नच नाही, अशी सडेतोड भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली। कर्जमाफीच्या मुद्द्यावर छगन भुजबळांनी तुरुंगातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। इच्छामरण व्यक्त केलेल्या येवल्यातील शेतकरी कृष्णा डोंगरेबाबत त्यांनी हे पत्र लिहिलंय। शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला। तसंच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी भुजबळांनी या पत्रात केली। कर्जमाफी दिली नाही तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी भुजबळांनी या पत्राद्वारे केली। रायगड किल्ला जतन संवर्धन आणि पर्यटन विकास आराखडा, म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा, लोणार पर्यटन विकास आराखडा, माहूर देवस्थान पर्यटन विकास आराखडा या राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। यावेळी विकास आराखड्यामध्ये पर्यटकांसाठी मूलभूत सोयीसुविधांना प्राधान्य देण्याचं मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत। रायगड किल्ल्यावरील कामांना प्राधान्य देण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पर्रिकरांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। मंगळवारी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेले मनोहर पर्रिकर या विश्वासदर्शक ठरावासाठी सज्ज झाले। 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेमध्ये बहुमतासाठी 21 आमदारांचं पाठबळ आवश्यक आहे। आपल्याकडे 22 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा भाजपनं केलाय। दुसरीकडे पर्रिकर सरकार कसं अल्पमतात आणता येईल याविषयी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली। दोन दिवसांपूर्वी मगोपो आणि अपक्ष रोहन खवंटे यांना भाजपकडून काँग्रेसकडे खेचून आणण्याची जबाबदारी दिगंबर कामत आणि विश्वजित राणे यांच्याकडे सोपवण्यात आली होती, मात्र त्यात त्यांना अपयश आलं। दुसरीकडे विश्वजित राणे पक्षावर नाराज असून त्यांनी तशी नाराजी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे कळवली आहे। पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 10 वाजता अमरिंदर सिंग यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। अमरिंदर यांच्याबरोबर 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीसुद्धा शपथ घेणार आहेत। माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे। शपथविधी सोहळ्याला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार, सध्या विविध राजकीय चर्चा रंगल्यात। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ दलाची बैठक
लखनऊ में होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, भूपेंद्र यादव हे केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील। उत्तर प्रदेश मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सध्या राजनाथ सिंह, मनोज सिन्हा, सतीश महाना, महेश शर्मा, केशव प्रसाद मौर्य, दिनेश शर्मा, योगी आदित्यनाथ यांची नावे चर्चेत आहेत। मात्र 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री निवडला जाणार असल्याचं भाजपमधील सूत्रांकडून कळते। भाजपाचे संसदीय पक्षाचे नेते एन बिरेन सिंग यांनी काल मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार सत्तेत आले। राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला। गोव्यात दुसऱ्या क्रमांकाच्या भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर मणिपूरमध्ये भाजपनं सत्ता स्थापन केले। ईशान्येकडच्या राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन होणारं हे तिसरं सरकार आहे। 21 आमदार असलेल्या भाजपला नागा पीपल्स फ्रंट आणि अपक्ष आमदारांचं संख्याबळ 32 झाल्याचा भाजपचा दावा आहे। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं लोकसभेत पुनरागमन झालंय। सुषमा स्वराज यांचं सभागृहात आगमन होताच सर्व पक्षाच्या सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आणि बाकं वाजवून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। त्यानंतर लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वराज यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। खरगे यांनी स्वराज यांना दीर्घायुष्य होण्याच्या शुभेच्छा दिल्या। सुषमा स्वराज या किडनीच्या आजारामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत होते। लोकसभा में आए हैं, हम सभी स्वागत करते हैं आपके तरफ से और लंबी उम्र उनको दे और लंबे तक जिए और देश की सेवा करते रहे, हम ये चाहते हैं। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे। 2% वाढ करण्यात आली आहे। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। या निर्णयाचा लाभ हा 48,85,000 केंद्रीय कर्मचाऱ्यांना होईल तर 55,51,000 निवृत्तीधारकांना याचा फायदा होणार आहे। जानेवारी 2017 हा वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेत कोणतेही समितीचे आणि महापौर पदाची निवडणूक न लढण्याचा निर्धार केलेल्या भाजपनं अखेर पालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। नगरसेवकांच्या दबावामुळे भाजपनं प्रभाग समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय। जिथं संख्याबळ जास्त त्या प्रभाग समितीत निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलदारांनी दिलेल्या माहितीनुसार संख्याबळ जास्त असलेल्या ठिकाणी भाजप निवडणूक लढवणार, मात्र कुणाकडेही मदत मागणार नाही आणि कुणालाही मदत देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलंय। ठाणे महापालिकेवर शिवसेनेची बहुमतानं सत्ता आली असली तरी पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। त्यातच स्थायी समिती निवडणुकीत भाजपची भूमिका तटस्थ राहणार असल्यानं शिवसेनेला अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। स्थायी समितीत शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 4, भाजपचे 2, काँग्रेसचा 1 अशा 15 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे। मात्र पालिका तिजोरीची चावी खिशात ठेवण्यासाठी शिवसेनेला आणखीन एका अतिरिक्त सदस्याची आवश्यकता लागणार आहे। त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला आता MIM आणि किंवा अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। पनवेल महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। 1 ऑक्टोबरला पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी शिंदे आल्यावर त्यांच्या कामाच्या धडाक्यानं पनवेलकरांना दिलासा दिला होता, मात्र राजकीय पक्षांची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली होती। पनवेलला स्वच्छ सुंदर स्मार्ट शहर बनवण्याचे त्यांचे प्रयत्न होते, मात्र त्यांची ही संकल्पना राजकीय पुढाऱ्यांना मोडीत काढली। त्यांनी सुधाकर शिंदे आता उल्हासनगर महापालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत। संजय भन्साळी दिग्दर्शित द लिजेंड ऑफ पद्मावती या चित्रपटाला कोल्हापुरात विरोध होतोय। मसाई पठारावर या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना तिथं जाळपोळ करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांना मारहाण देखील करण्यात आली आहे। रात्री 40 ते 50 अज्ञातांनी पद्मावती चित्रपटाचा सेट पेटवून दिला। पेट्रोल बॉम्बच्या सहाय्यानं सेट पेटवण्यात आला आहे। त्यानंतर तिथल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, ड्रेसिंग रूमही जाळण्यात आली, त्यामुळे कोट्यावधीचं नुकसान झालंय। हे हल्लेखोर जेऊर मार्गे आल्याची प्राथमिक माहिती मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक पन्हाळ्याला लागून असलेल्या मसाई पठारावर हे शूटिंग सुरू होतं। बारावीचा निकाल वेळेवर लागणार आहे आता निश्चित झालंय। पेपर तपासणीवर शिक्षक महासंघानं टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय। शिक्षण मंत्री विनोद तावडेंसोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली। आजपासून 72,000 प्राध्यापक पेपर तपासायला सुरुवात करणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिले। महासंघानं असहकार आंदोलन मागे घेतल्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। दरम्यान अनुदानित महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी आपलं असहकार आंदोलन मागे घेतले, मात्र विनाअनुदानित महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचं आंदोलन सुरूच आहे। भारत आणि कांगारू यांच्यातील तिसरी टेस्ट धोनीच्या होमटाऊन अर्थातच रांचीमध्ये रंगणार आहे। बंगळुरूमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता कोहली आणि कंपनी सिरीजमध्ये विजय आघाडी घेण्याच्या उद्देशानंच मैदानात उतरतील। कॅप्टन स्टीव्हन स्मिथच्या DRS वादानंतर आता रांचीत क्रिकेटवर भर देण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल। भारतीय टीममध्ये दुखापतीतून सावरलेल्या मुरली विजयचं कमबॅक होण्याची दाट शक्यता आहे, तर
कांगारूंमध्ये मिचेल स्टार्कऐवजी पॅट कमिन्सचा समावेश होण्याची चर्चा आहे, तर जखमी मिशेल मार्शऐवजी ऑसी टीममध्ये ग्लेन मॅक्सवेलचं कमबॅक होण्याची शक्यता आहे. दोन्ही टीम्स विजयासाठी उत्सुक असल्यानं क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणीच असेल. त्याचप्रमाणे पुणे आणि बंगळुरूनंतर रांचीचं पिच कसं असणार याबाबतही उत्सुकता आहे. जपानमध्ये सध्या एका तरुणीची चर्चा आहे. ही तरुणी एका सेकंदाला कॅल्क्युलेटरची 9 बटणं दाबते. असुका कामिमुरा असं तिचं नाव आहे. कॅल्क्युलेटरवरून तिची बोट अतिशय वेगानं आणि सफाईदारपणे फिरतात. एखाद्या रोबोटलाही मागे टाकेल एवढ्या वेगानं ती कॅल्क्युलेटर वापरते. महत्त्वाचं म्हणजे इतक्या वेगानं केलेलं हिशोब ती कधीच चुकवत नाही. असुका कामिपुरा नागासाकीमधल्या एका कंपनीत नोकरी करते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तिनं ही किमया साधली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.